हाय फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण यामध्ये मराठी व्याकरणाची 25 क्वेश्चन बघणार आहोत. यामध्ये तलाठी भरती, त्याच्यानंतर ना पोलीस भरती आहे, त्यानंतर ना आरोग्य सेवक आहे, त्यानंतर ना या ठिकाणी जे एम पी एस सीचे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात ते आहेत. जर एक ओव्हरलुक तुम्हाला जर सरळ सेवा भरतीची तयारी करायची असेल आणि त्यात मराठी व्याकरणासाठी जर एक परफेक्ट व्हिडिओ हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगाचा ठरणार आहे. आगामी काळात होणारी नगर परिषद आहे, झेड पी आहे, आरोग्य सेवक आहे, एम आय डी सी भरती आहे, तर त्या सर्व भरतींसाठी तुम्हाला मराठी व्याकरणासाठी हा एक प्रत्येक प्रश्नही वेगवेगळ्या टॉपिकवरती घेण्यात आलेले आहे. एकच टॉपिक यामध्ये नाही आहे, 25 प्रश्न हे वेगवेगळ्या टॉपिकवरती आहेत. चला तर या ठिकाणी आपण हे पी वाय क्यूज आलेली सोडवूयात. बघूयात पहिला प्रश्न. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा. नाशिक तलाठी 2016. तर बघा या ठिकाणी तुम्ही पुढे व्हा मी आलोच, तर या ठिकाणी हा जो प्रकार आहे हा जो भूतकाळ आहे, संहित भविष्यकाळ, म्हणजेच या ठिकाणी एक भूतकाळदर्शक वाक्य असतं आणि दुसरं हे भविष्यकाळदर्शक वाक्य असतं. तुम्ही पुढे व्हा मी आलोच, तर यासाठी आपल्याला हा भूतकाळाचा प्रकार हा वापरण्यात येतो. त्यानंतर पुढे बघा, झाडाला सुंदर फुले आले आहे, वाक्यातील सामान्य रूप ओळखा. तर तुम्हाला या ठिकाणी सामान्य रूप ओळखायचं आहे, सुंदर, झाडाला, आले आणि फुल. तर तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात आलं असेल झाडाला. पर्याय क्रमांक एक, सामान्य रूप ओळखायचं आहे आपल्याला या ठिकाणी. सुंदर हे झालं आहे विशेषण, त्यानंतर ना आले आहे, आले हे आहे क्रियापद, आणि फुल हे सुद्धा सुंदरच्या आपल्याला नामाचं दर्शक शब्द आहे. त्यामुळे सामान्य रूप कोणतं झालं या ठिकाणी? झाडाला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला. तिने गाणे म्हटले. बघा, शक्य कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, प्रधानकृतक कर्मणी प्रयोग आणि समापान कर्मणी प्रयोग. तर याचं जे योग्य उत्तर आहे प्रधानकृत कर्मणी प्रयोग. तर या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचा हा उपप्रकार आहे. तिने गाणे म्हटले, तर यामध्ये वाक्यामध्ये कर्माने कर्म हे गाणे म्हटले आहे, आणि प्रधानकृत कर्मणी प्रयोगामध्ये यामध्ये प्रधानत्व सूचक असं तिने हा जो कर्ता आहे हा दाखवण्यात आलेला आहे. म्हणून हा पर्याय क्रमांक तीन येणार आहे. इतर जे पर्याय आहेत शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि समापन कर्मणी, तर हे तीन प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. यावरती ही प्रश्न खाली आलेली आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालील उत्तरातून ई व्याख्याताचा क्रियापदाचा काळ ओळखा किंवा ती सांगा. बघा, वर्धा तलाठी 2015 प्रश्न आहे. ई अख्यात, तर आता हे अख्यात एक 4 ते 5 प्रकारचे क्रियापदाचे प्रकार आहेत. वा, त्यानंतर ई, ऊ, आ हे आहेत. मग आता ई केव्हा दाखवलं जाईल? वर्तमान काळातील वाक्याला येईल, भूतकाळातील, का रीतिभूतकाळातील, का भविष्यकाळातील? तर याचं योग्य उत्तर होणार आहे रीतिभूतकाळातील. म्हणजेच इथं आपल्याला वाक्य या पद्धतीने सांगता येईल. बघा पुढचा प्रश्न 6 नंबरचा, जोड अक्षर म्हणजे काय? जोड अक्षर कशापासून तयार होतो? बघूयात, व्यंजन अधिक व्यंजन, स्वर अधिक व्यंजन, अक्षर अधिक अक्षर, अक्षर व्यंजन आणि स्वर. तर जोड अक्षर कशाला म्हटले जाते? तर जोड अक्षर इथे बघा हा जो पर्याय क्रमांक 4 आहे, व्यंजन, व्यंजन आणि स्वर, म्हणजेच या ठिकाणी दोन व्यंजनांचा मिळून त्यामध्ये स्वरला जोड अक्षर तयार होतं, त्याला जोड अक्षर म्हणतात. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी उभयनवी अवयवाचा प्रकार सांगायचा आहे. अगर हे कोणत्या प्रकारचं उभयनवी अवयव आहे? विकल्पबोधक, समुच्चयबोधक, परिणामबोधक आणि न्यूनत्वबोधक. तर या ठिकाणी बघा, विकल्प अगर म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन विकल्पामध्ये अगर हा शब्द वापरण्यात येतो. याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, पाणी अगर बर्फ असं या ठिकाणी आपल्याला विकल्पबोधक एक पर्याय आपल्याला विकल्प इथे निवडायचा असतो. त्यानंतर बघा, ठाणे तलाठीचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. बघा, कडव्याची पिंडी, लाकडाची मोळी, मेथीची पळत आणि पुस्तकांचा गठ्ठा चुकीची ओळखायची आहे. तर तुम्ही इथं योग्य उत्तर ओळखलं असणार आहे पर्याय क्रमांक 3, मेथीची पळत. तर मेथीची या ठिकाणी काय असणार आहे? जुडी असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, खारीक या शब्दाचे अनेक वचन काय आहे? अनेक वचनावरती प्रश्न आहे. बघा, इथे तुम्हाला खर्क, खरका, खारीक आणि खारका ही 4 पर्याय दिलेली आहेत. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? खारका, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर इथे ध्वन्यार्थ ओळखण्यात आलेला आहे. बघूयात, ध्वन्यार्थ ओळखण्यासाठी तुम्हाला घरावरून हत्ती गेला. तर बघा, हे शब्दशक्तीचा या ठिकाणी प्रकार आहेत. त्यामध्ये अभिधा शब्दी एक विचारलं जाते, ते व्यंजना आणि लक्षणा शक्ती. तर हे मुख्यत्व आपल्याला एक जनरली सरळ सेवेसाठी या 3 शक्ती महत्त्वाच्या आहेत.
मग हे कोणत्या शक्तीवरचं उदाहरण आहे? घरावरून हत्ती गेला. तर हे जे उदाहरण आहे ना, हे लक्षणा अभि शक्तीचं उदाहरण आहे. मग लक्षणा शब्दशक्ती कशी ओळखली जाते? घरावरून हत्ती गेला म्हणजे यामध्ये लक्ष वेदनेचं किंवा लक्षणार्थ शब्द हा त्या वाक्यामध्ये आलेला असतं. घरावरून हत्ती गेला, तर येथे दोन अर्थ निघतात वाक्यामध्ये. घरावरून म्हणजे घराच्या वरून, आणि घरावरून म्हणजे घराच्या समोरून, असं आपल्याला इथे ध्वनिअर्थ ओळखण्यात येतो. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर प्रत्येक टॉपिक वाईज जर व्हिडिओ हवा असेल मराठी व्याकरणासाठी, जसं की आता संधी आहे, एक वचन आणि एक वचन झालं आहे, प्रयोग आहे, आता आपण शब्दशक्ती बघितलं, तर असे जर तुम्हाला टॉपिक वाईज जर अभ्यास करायचा असेल सुरुवातीपासून, तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रत्येक स्पेशल एक व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट जर चेक केली मराठी व्याकरणाची, तर तुम्हाला त्यामध्ये ही सर्व बघायला मिळून जातील. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. बघा, भंडारा तलाठी 2015. बघा, दंडगाई, समोरासमोर, अनुकरण आणि रेडिओ. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? समोरासमोर. या ठिकाणी दंडगाई, अनुकरण, रेडिओ. तर अनुकरण आणि दंडगाई हा जो शब्द आहे हा इथे उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर न समोरासमोर म्हणजे एका शब्दाची व परत दुसऱ्यांदा पुनरावृत्ती होते, त्यावेळेस या ठिकाणी अभ्यस्त शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढे बघूयात, तळे राखील तो -- ही म्हण पूर्ण करा. SRP पोलीस भरतीचा प्रश्न आहे. बघूयात, बघा, तळे राखील तो, आता याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, सोपी म्हण आहे ती, पाणी चाखील, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर न पुढचा प्रश्न बघूयात, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अव्ययाचे 4 पर्याय दिले आहेत, तर त्यातील योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तर बघा, हिंगोली तलाठीचा प्रश्न आहे. तर बघूयात, उभयनोपी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर या ठिकाणी बघा, माझ्यापेक्षा, माझ्या या सर्वनामाला पेक्षा आहे काय लागलेलं आहे? शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, म्हणून हे पर्याय क्रमांक 2 होणार आहे. उभयनोपी अव्यय कशाला म्हणतो आपण? व आणि अंतु, परंतु, किंतु, अथवा हे शब्द येतात. त्यानंतर ना बघा, क्रियाविशेषण अव्यय, ज्या शब्दामध्ये क्रियादर्शक शब्द येतात, विशेषण येतं आणि त्याला क्रियादर्शक अशी विशेषणं लावलेली असतात शब्दाला, तर त्यावेळेस क्रियाविशेषण अव्यय होतं. आणि केवळ प्रयोगी अव्यय केव्हा होतं? एक सरळ सोपं एक वाक्य देण्यात आलेलं असतं, अरे रे रे, आहा, अशी जी शब्द देण्यात आलेली असतात ती कोणती असतात? केवळ प्रयोगी अव्ययाची असतात, म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न बघूयात, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. दर्शक सर्वनाम, दर्शक म्हणजे या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतात? कोण, आपण, ते आणि काय. त्याचं योग्य उत्तर तुम्हाला मिळालं असेल, ते कोण आहेत, बरोबर आहे का? ते म्हणजे आपण पुढ्याला कोणाला तरी दर्शक करतो आहे, दर्शवितो आहे, म्हणून योग्य क्रमांक 3 येणार आहे. पुढचं बघूया 16 नंबरचं, आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीतून कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिराड ठेवले, कर्म ओळखा. बघा, कर्म किती छान मोठं वाक्य दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, कर्म कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. कर्म ओळखण्यासाठी वाक्यामध्ये काय नी हा प्रश्न विचारायचा, काय वाक्यामध्ये प्रश्न विचारायचा. बघा, काय ठेवले आहे? बिराड ठेवले आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4 येणार आहे. काय नी प्रश्न विचारायचा. बघा, त्यानंतर ना तुम्हाला इथे शब्द दिलेला आहे, मित व्यायी म्हणजे काय. तर हा शब्दसमूहाबद्दल एक शब्दाचा इथे दिलेला आहे. बघा बघा, मितव्ययी म्हणजे कमी पिणारा, काटकसरीने राहणारा, कमी बोलणारा आणि कमी झोपणारा. तर इथे बघूयात आपण, कोणता येणार आहे? काटकसरीने राहणारा, म्हणजे कमी खर्च करणारा. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला इथे एक 2 मिनटं घेणार आहे मी. तुम्हाला जर मराठी व्याकरणाची ठोकळ्याच्या स्वरूपामध्ये 150-150 प्रश्नांची जर व्हिडिओ हवे असतील, असे सर्व भरतींमध्ये, सरळ सेवा भरतींमध्ये आलेले PYQ तर ती ही आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत, ती तुम्ही बघू शकता. तसंच तुम्ही इंग्लिश ग्रामरसाठीही जर तुम्हाला तलाठी भरतीच्या, ZP भरतीच्या, त्यानंतर ग्रामसेवक भरतीसाठी जर मराठी इंग्लिश व्याकरणाचे जर प्रश्न हवे असतील, PYQ हवे असतील, तर तेही आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत. त्यानंतर या ठिकाणी GKचाही संपूर्ण अभ्यासक्रम इथे कवर करून दिलेला आहे. जवळजवळ 300 ते 350 व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टला मिळून जातील. तर तुम्ही जर स्टार्टिंगपासून अभ्यास सुरू करत असाल, तर तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ या ठिकाणी उपयोगाचे ठरतील. बघा, पुढे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे, योग्य उत्तर सांगायचं आहे, तडीस नेणे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तडीस नेणे, म्हणजेच या ठिकाणी फत्ते करणे, म्हणजेच पूर्ण काम करणे.
त्यानंतर ना खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हे निवडा. तर तुम्ही बघू शकता तलाठीवरती ज्यांनी दिले आहे त्याच्यामध्ये विरामचिन्हे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये योग्यरित्या वाक्यामध्ये विरामचिन्हे वापरून वाक्य पूर्ण तयार करा यावरती 2 प्रश्न होते म्हणजे 4 मार्क आपल्याला त्यामध्ये मिळाले होते. अगदी सोप्या स्वरूपामध्ये विरामचिन्ह वापरायचे होते. तर बघा कसा शब्द वाक्य आहे, तू जालन्याला केव्हा जाणार आहेस. आता यामध्ये तुम्हाला कळलं आहे वाक्य वाचल्यानंतर यामध्ये हे प्रश्न केलेला आहे, तू जालन्याला केव्हा जाणार आहेस, म्हणून सरळ इथं काय येणार आहे, प्रश्नार्थ चिन्ह येणार आहे. त्यानंतर ना इथे संधीचा विग्रह विचारण्यात आलेला आहे, दिक अधिक अंतर या पदाचे योग्य संधी ओळखा. तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 दिगंतर इथे तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहून दाखवलेलं आहे. दिग अधिक अंतर हे काय आहे, दिगंतर. नेक्स्ट बघूयात 21वा प्रश्न आहे, खालील गटामध्ये जोड अक्षरी शब्द किती आहेत. जोड अक्षरी शब्द किती आहेत, बघा पुणे पोलीस भरती SRP भरतीलाच क्वेश्चन रिपीटेड आहे. तर इथे तुम्हाला बघा ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, चंद्र, गृह, क्रम, कृती, क्षमा, तर यामध्ये जोड अक्षरी असणारे शब्द किती आहेत. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 5 शब्द आहेत, कोणते कोणते आहेत, ग्रह, कृषी, गृह, त्याच्यानंतर न कृती, त्यानंतर न या ठिकाणी चंद्र ही येणार आहेत. ही जी आहेत ही 5 झाली. त्यानंतर ना इथे वाक्यप्रचाराचा अभ्यास करत असताना तुम्हाला विरुद्धार्थी वाक्यप्रचाराची काय करण्यात आलेली आहे, विचारण्यात आलेला आहे. तर इथं वाक्यप्रचार कोणता होता, चहा करणे, बघा कोंडमारा होणे, खडे फोडणे, काखावर करणे आणि कणिक तिमणे. तर काय असेल याचे योग्य याची विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहे तुम्हाला, तर खडे फोडणे पर्याय क्रमांक 2. बघूया 23वा प्रश्न, टेंगळा या वऱ्हाडी भाषेतील शब्दाचा अर्थ काय. तर इथे तुम्हाला जी शब्दसिद्धी आहे त्याच्यावरती प्रश्न आहे हा. भरपूर परीक्षेमध्ये मराठी भाषेतील शब्द देण्यात आले आहे, अगदी गावंडीळ भाषेमधले शब्द आहेत, वऱ्हाडी भाषेमधले आहेत, त्याच्यानंतर न या ठिकाणी अहरणी भाषेमधले आहे, कोकणी भाषेतले शब्द आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा तळहात, तळपाय, गुडघा, त्यानंतर यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे टोंगळा म्हणजेच गुडघा, हा वऱ्हाडी भाषेमध्ये विचारण्यात येणारा शब्द आहे. त्याच्यानंतर समास ओळखायचा आहे, बघा समासावरचाही प्रश्न या ठिकाणी आला आहे. महान असे राष्ट्र, महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. शब्दाचा समास ओळखायचा आहे तुम्हाला, बघा तत्पुरुष, अव्ययभाव, बहुव्रीही आणि कर्मधारय. अगदी सोप्या स्वरूपामध्ये तुमचं जर मराठी व्याकरणाचा समास, अलंकार हे जर तुम्हाला टॉपिक विभक्ती जर अवघड जात असतील तर अगदी पर्यायवर्ण कसं उत्तर शोधायचं हे तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये हे व्हिडिओमध्ये प्रत्येक चॅप्टर वाईजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की भेटेल. तुम्ही एकदा नक्की थोड्याशा प्लेलिस्ट चेक करा, थोडेशी व्हिडिओ खाली गेले असतील त्यामध्ये तुम्हालाही नक्की बघायला भेटतील. बघा याचं 24व्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, हे कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. मग कर्मधारय समास कसा ओळखायचा, तर कर्मधारय समासामध्ये ज्यावेळेस त्याची फोड होते तेव्हा ज्या जो काही शब्द आहे त्या शब्दाला विशेषण लाभलेलं असतं. राष्ट्र कसं आहे, महान आहे, महान हे काय आहे यामध्ये विशेषण देण्यात आलेलं आहे, त्याला कर्मधारय समास म्हटलं जातं. त्यानंतर ना खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. महादेव, बघा आता याचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. महादेवाचं काय येणार आहे, मी आत्ताच सांगितलं होतं, महान असा देव. देवांना काय इथे विशेषण देण्यात आलेलं आहे, महान, म्हणून इथे काय येणार आहे, कर्मधारय समास. आता हे जे बाकीचे समास आहेत हे मी जसे जसे रोज व्हिडिओ येतील तसे तसे मी तुमच्या कन्सेप्ट जागेवर क्लिअर करून देईल. त्यानंतर ना 26वा प्रश्न बघूयात शेवटचा. बघा खालील अक्षरांची ओळख सांगा. तर हा वर्णवरती प्रश्न आहे, अमरावती तलाठी 2016 आलेला आहे. बघा क, ख, भ आणि म, बघा उष्मे, अर्धस्वर, स्पर्श व्यंजने आणि अल्पप्राण. तर याचं योग्य उत्तर काय आहे, स्पर्श व्यंजने पर्याय क्रमांक 3. क, ख, भ, म ही स्पर्श व्यंजनामध्ये येतात पर्याय क्रमांक 3. तर बघा फ्रेंड्स, तर ही जी आता जर तुम्ही आरोग्य सेवकाची तयारी करत असाल तर तुम्हाला नक्कीच ह्या सरळ सेवा भरतींसाठी मराठी व्याकरणाची रोज ही अशीच 25 प्रश्नांचीच मी PYQ टाकणार आहे, कारण टॉपिक वाईज व्हिडिओ ऑलरेडी होऊन गेलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट PYQ सोडवा जेणेकरून तुम्हाला यामध्ये तुमच्या कोणता टॉपिक कव्हर करायचा आहे हेही लक्षात येतं. जास्तीत जास्त PYQ सोडवण्याचा हाच फायदा आहे. चला तर आगामी काळात होणाऱ्या भरतींसाठी सर्वांना विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज.